बरोबर. लई दिवसांनी फोन लावला होता भाया. बर. ग्रुप मध्ये काम करण्यासाठी लई दिवसानं एक वर्षापासून कॉल करला तुम्हाला. क्वालिटी सांगत होतो. बर बर. खूप दिवसानं लावला होतो फोनच लागत नव्हता. बर. कुठला तू? मी धारूर. कुठला? बीड जिल्हा. बीड जिल्हा केज धारूर. केज धारूर. बर. काय काम करतो? काय करलो का? मी शाळेवर गाडीवर आहे सर. त्या शाळेवर गाडीवर आहे? हा. कुठल्या शाळेवर? इकडं बिंदरूड म्हणून आहे आपलं, सिरसाळा बिंदरूड. एक वर्ष झालं तुम्हाला कॉल करतोय मी. फोनच लागत नव्हता. नाव काय पूर्ण तुझं? सोमेश्वर शिवलिंग मुंडे. राहणार कोयाळ ताल. सोमेश्वर शिवलिंग मुंडे. बर. राहणार कोयाळ तालुका धारूर जिल्हा बीड. लग्न झालंय का तुझं? लग्न झालंय का तुझं? झालं की भाया. बर. आई वडील काय करतात? आई वडील काय शेतात करतात. बर. पेमेंट किती तुला? पेमेंट कसं भाया? काय 7000 रुपये दिले. बर. मग ग्रुप मध्ये काम करायची इच्छा आहे का? हा, काम करायची. असं पण काम करतो आपण, जसं भेटन तसं. समजा लोकांची सेवा करायचं काय घटन ते. तुमचे रोज तुमचे जिथून पाठिंबा रोज क्वालिटी तुम्ही पूर्ण ऐकवतोय. जसे पण मी रोज ऐकवतोय. तुम्हाला फोन करतो पण ते तुमचा फोनच लागत नाही. बर. काय करणार मग? बर. ग्रुप मध्ये काम कसं करायचं तुला सांगून देतो, ऐकून घे. हा भाया. आता तू कुठल्या शाळेमध्ये काम करतोय? मी इकडं यश इंटरनॅशनल. कुठला स्कूलच्या? यश इंटरनॅशनल स्कूल बिंदरूर. इंग्लिश मिडियम आहे का आपलं प्राथमिक शाळा का उच्च माध्यमिक? सीबीएसई इंग्लिश इंग्लिश स्कूल आहे भाया. सीबीएसई इंग्लिश. सीबीएसई पॅटर्न इंग्लिश मिडियम आहे का? हा हा. बर. तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप दिवसानंच फोन करतो मी. जवळपास वर्ष झाला सर मला. बर. तुमचा कॉन्टॅक्टच होत नव्हता सर. काच दिवसभर सर या सकाळपासून 9 वाजल्यापासून फोन लावतो. बर बर. सर कसला होता? मी 200 वेळेस लावला असेल बघा फोन. 200 वेळेस. बर बर. त्या तरी आता लागला. तुमचं काम एकदम चांगलं आहे त्याच्यामुळे वाटतं काम करा ग्रुप मध्ये. ग्रुपचं नाव अजून मोठं करावं असं वाटतं. काय हरकत नाही. आज थर थर कापला. तुम्हाला नवीन बोलायला लागलो मी पहिले. बोलतो का नाही म्हणून केलता फोन. हॅलो. लग्न वगैरे झालंय? ग्रुपची पण स्थापना करायची आपल्या इकडे. तेच म्हणलं एवढं भयाला विचारावं. फोन असं लई दिवसांना लावलं होतो बघा लई. बर बर बर. ऐकून घेता द्या. हा बोला. काम कसं करायचं? लोकांना जर काम करायचं ते आपलं काम असतं. याच्यामध्ये जात पात नाही बघायचं. सगळं जातीसाठी काम करत असतो याच्यामध्ये. ओके ओके भाई. जात पात बघून काम करायचं नाही? हा नाही नाही. तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो भाई साहेब. ते तुम्ही ते जात पात ते तुम्ही विषय नावच काढू देत नाही तुमच्या व्हिडिओ मध्ये कुठल्या. हो हो. आपण सर्वांसाठीच काम करतो असंच म्हणतात तुम्ही. तुमच्या दादा सगळ्यात चालला की आपल्या भैया साहेबांच्या मोठ्या अध्यक्ष. पैसे वाले 10 प्यायचे. हॅलो. हा बरोबर आहे. ऐकून घ्या. हा. ग्रुपच्या नावानं कुणाला हे काय दाब द्यायचं नाही. कुणाला काही कुणावर अन्याय करायचं नाही. हा काहीच नाही तसलं काहीच नाही आपल्याकडे झालं. कुणाला काय जर मदत लागली तर ग्रुपच्या माध्यमातून मदत करायची. कुणाला फुलाची पाकळी म्हणून काय तर म्हणून मदत करायची. कधी पण भाया. कधी पण कधी पण. बिंदास काम कर. काम करण्याची काय अडचण आहे तुला. पण काम करत असताना एवढं फक्त आपण जबाबदारी घ्याव की आपल्याकडून दुसऱ्या लोकांना काय अडचण होऊ नये, काय त्रास होऊ नये. हो ना भाया. काहीच नाही. याची पूर्ण काळजी घ्यायची आपण. हो. काहीच नाही भाया. काय करतो याची पूर्ण एवढं होईल तेवढं. हा हा. मनाभरून काळजी घ्यायचं. हो ना भाया. लई लोक विचित्र असतात.
काम करून तुम्ही कोण हमी कोण असत बरोबर काम करायचं म्हणजे कुठलंही तुमच्याकडून जर फोन फुलाची पकडी काही अनाथ पोर असेल मतिमंत पोर असेल तर त्यांना तुम्ही मदत करायचं फोन फोन बाय हो जेवढं होईल तेवढं करणार की आपण मग काय करणार याच्या पुढे आणखी काम कस करणार काम आपलं इकडेच करणार की भाई साहेब इकडेच करणार की म्हणलं काम आपण काम तर दुसरं काहीच नाही की शेती सोडून दुसरं काहीच काम आपलं कामच नाही की शेतीच शाळेमध्ये आहे ना तू शिकायला शाळेमध्ये शिकायला नाही भाया ड्रायव्हर आहे ड्रायव्हर तेच ते शाळेमध्ये आहे ना तू कामाला तिथे हा आता आलोय पाऊस नव्हता म्हणून आमच्या इकडे दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामुळे घरी काही नव्हतं म्हणून आपलं 60,000 रुपये पेमेंट करायला लागलो काम तेच म्हणलं तुमचे व्हिडिओ एक चांगलं दोन तीन वर्षापासून बघतोय व्हिडिओ ऐकतोय कंटिन्यू ऐकतोय फोन लावतोय तर लागत नाही म्हणलं आज दिवसभर आज लावायचंच म्हणलं आज काहीच करायचं नाही दुसरं कामच काही करायचं नाही म्हणलं आज 9 वाजल्यापासून कॉल डायल करतोय फोन कटला की परत लावतोय फोन कटला की परत लावतोय सारखा 200 ते 250 वेळेस फोन लावला असं बघा त्यात आता लागला ती उचलला तेच म्हणलं बाहेरायला बोलावं म्हणलं काय म्हणतो ते बघा काय हरकत नाही चालते चालते हॅलो हा बोला की भाया ऐकून घ्या हा बोला की काम करा चांगलं काय अडचण नाही हॅलो हा बोला की भाया काम करा बिंदास काय अडचण नाही आणि चालतंय चालतंय भाया काम करा कुठे ऍक्सिडेंट कोणाचं काय झालं तिथे आपण स्वतःहून आपल्या ग्रुपच्या माध्यमातून मदत करायची त्यांना काय अडचण नाही भाई असं पण तुम्हाला फोन करायच्या अगोदर पासून पण एक 10-15 पोर आपल्या इकडे जवळ जमा केली तुम्ही ऍक्सिडेंट म्हणा कोणी हॉस्पिटलचं काही पेशंट काय असेल तिथे मदत करायचं हो हो भाई हो काय अडचण नाही आणि दुसरी गोष्ट काय बाबा आणखीन आपण जे तुम्ही जे शाळेमध्ये काम करताय का हो हो भाई तिथे पण कोणी गरीब मुलं असेल तिथे मदत करायचं हो हो भाई हो कुठल्याही फील्ड मध्ये सांगा लोकांना फक्त एक निस्वार्थ मने म्हणून एक स्वार्थ बाजूला ठेवायचं आणि निस्वार्थपणे मदत करायचं हो ना हो हो हा निस्वार्थपणे मदत करायचं त्याच्या कुठेतरी कुठे आपल्याला परमेश्वर आहे देवाच्या मार्फत कुठेतरी कुठे आपल्याला एक भेटत असत हो हो भाई हो हो आणि हे आपले गोविंद भाऊ आहेत तुला सांगतील कसं काम करायचे कुठलेच भाई ते माझ्या सोबत असतात माझ्या बावडीकडे की बोल हो हो चालतंय चालतंय तेच म्हणलं आपला ग्रुप जर असेल तर ऍड केला असेल तर हॅलो हा जय टायगर जय टायगर भाई साहेब काम कर तुला कुठं पण अडचण आले तर फोन कर तेच ना भाई साहेब तुमचा फोनच लागत नाही हो हो नंबर घे तुला नंबर देतो मी हो चालतंय भाई साहेब 75-58 75-58 घेतला का हो 75-58 72 84 39 ओके काही अडचण आली तर फोन कर हा बिंदास ग्रुपच काम करायला चालू कर प्रत्येकाला मदत करत जा कुठंही काही प्रत्येकाला मदत करत जा कोण अडचणीत असेल तुझ्याकडनं होत नसेल आम्हाला फोन कर आम्ही काय असेल त्याच्यावर मार्ग काढू हो भाई सर त्याच्यामुळे तर नंबर घेतलाय असं पण आपल्या टायगर ग्रुप काम करत होतो पण भैया साहेब सोबत एक वर्षापासून बोलणं करायचं होतं पण ते फोनच लागत नव्हतं आज दिवसभर फोन केला भैया साहेबाला 9 वाजल्यापासून आतापर्यंत फोन करतोय मी कंटिन्युअस हो हो चालतंय ते नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम सारखं भैयांना फोन येत असतात ना कॉल पूर्ण भारतभर फोन येते त्याच्यामुळे तसं होतंय चालतंय कर मग ठेवू का हो ठेवा भाई साहेब कर काम हो भाई साहेब बिंदास कर अडचण आल्या एक नंबर दिला नंबरवर पण कॉल कर हो भाई जेवढं काम होईल तेवढं माझं मी सॉल्व्ह करतो पण जर नाही झालं तर
नाही फोन आला तर आता ते नंबर दिले का, त्या नंबर वरती संपर्क साधतो. बिंदास बिंदासपणे कुठे काय मदत लागल्यास सांग, त्या नंबर वर कॉल कर, बेधडक काम होईल. ठीक आहे, हो 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 भाई साहेब, ओके ओके ओके. जय टायगर, जय टायगर, जय टायगर.